नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विदर्भ एस अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत समाज सुधारकांची किंवा आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आज आपण महत्वपूर्ण समाजसुधारक बघणार आहोत ते म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर हे माझं शॉर्ट इंट्रोडक्शन आहे <coughs> दादोबा पांडुरंग तरखडकरांबद्दल माहिती बघण्याच्या आधी थोडंसं आपण डिस्कस करू किंवा मी मागच्या एका चौथ्या एपिसोडमध्ये आय थिंक मी तुम्हाला याच्याबद्दल बोललो होतो की समाज सुधारणा म्हणजे नेमकं काय की ब्रिटिशांनी महाराष्ट्रामध्ये पाऊल ठेवलेलं आहे अठराशे अठरामध्ये किंवा युनियन जॅक त्या कालखंडात फडकवलेलं आहे त्यांनी शनिवार वाड्यामध्ये त्यानंतर मग महाराष्ट्रामधले जे इंटेलेक्चुअल पर्सन होते त्या कालखंडात त्यांनी अनालायसिस सुरु केलं समाजाचं की आपण का हरलो आणि ब्रिटिश हे जे बाहेरून आलेले आहेत ते का जिंकले समाज सुधारणा त्यांच्या लक्षात आलं की आपल्यामध्ये काही ड्रॉबॅक आहे आणि त्यांनी समाज सुधारणेला सुरुवात केली आणखी एक याच्यामध्ये महत्वपूर्ण आहे एस, किंवा एक कन्सेप्ट आहे की तुम्हाला माहित असेल की अठराशे तेराचा जो चार्टर ऍक्ट होता सो त्या कालखंडात जे वेगवेगळे चार्टर ऍक्ट पाठवले हो त्यापैकी महत्वपूर्ण अठराशे तेराचा त्याच्यामध्ये त्यांनी ख्रिश्चन मिशनर्यांना भारतामध्ये धर्मप्रसाराला परवानगी दिलेली आहे अठराशे तेरा नंतर मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन यायला लागल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आलेली पहिली अमेरिकन मराठी ख्रिश्चन मिशनरी ज्याला म्हणतो आपण सो so, मागच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्याबद्दल uh, मी तुम्हाला एकदा प्रश्न पण विचारला होता की हेनरी uh, व्हॉलेंटाईन रेचं वर्तमानपत्र मी तुम्हाला त्या कालखंडात विचारलं होतं ते अमेरिकन मराठी मिशनरीच त्या कालखंडातलं ते वर्तमानपत्र होतं सो अशा प्रकारे यांनी जेव्हा ख्रिश्चनिटी पसरवायला सुरुवात केली तेव्हा भारतामध्ये हिंदू धर्मामध्ये जे ड्रॉबॅक होते मोठ्या प्रमाणामध्ये सो त्यामुळं भारतामधील किंवा महाराष्ट्रामधील मोठ्या प्रमाणात लोक हे मध्ये कन्वर्ट व्हायला लागले मग काही समाज सुधारकांना ह्या गोष्टींची भीती वाटली दादोबा पांडुरंग करखडकर पण त्याच समाज सुधारकांपैकी एक असल्याचं तुम्हाला दिसतात की हिंदू धर्मामधून सगळे लोक जर मध्ये गेलं तर हिंदू धर्म एक दिवस संपून जाईल म्हणजे ब्रिटिशांनी देश तर गिळंकृत केला पण धर्म देखील आपला गिळंकृत करतील त्यातल्या त्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे की हिंदू धर्म हा भरपूर दिवसापासून एक टिकलेला धर्म आहे म्हणजे काळाच्या ओघामध्ये जगातील काही जुन्या धर्मांपैकी एक आहे आणि सगळे लोक त्याला धर्म म्हणतात पण मी त्याला धर्म मानत नाही मी हिंदू धर्माला धर्म न मानतात त्याच्यापेक्षाही मोठा शब्द तो म्हणजे संस्कृती मानतो आणि ही संस्कृती सो, संपवणं सोपं नाही आहे कितीतरी लाटा भारतामध्ये आलेल्या आहेत वेगवेगळ्या धर्माच्या पण त्या लाटा त्यां एवढ्या मोठ्या प्रमाणात येऊन पण त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले परंतु धर्माऐवजी ही संस्कृती असल्यामुळं आजपर्यंत देखील ही संस्कृती हिंदू धर्म ज्याला म्हणतो ही टिकून आहे पण तत्कालीन समाजसुधारकांना ती भीती वाटली होती म्हणून त्यांनी त्या कालखंडामध्ये ती गोष्ट की आपल्या धर्मामधल्या ज्या वाईट प्रथा आहे जो वैदिक कालखंडामधला हिंदू धर्म आहे तो आपल्याला रिस्टोअर करायचा आहे आणखी एक महत्वपूर्ण ऍस्पेक्ट आहे तो म्हणजे अठराशे सत्तावन्नचं बंड ज्याच्याबद्दल आपण मागच्या लेक्चरमध्ये बोललो होतो अठराशे सत्तावन्नचं बंड हे एक माइलस्टोन आहे भारताच्या इतिहासामध्ये किंवा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ते अशा अँगलने मी तुम्हाला बोलतोय की अठराशे सत्तावन्नच्या आधी तुम्ही जेवढ्या समाज सुधारणा पाहताय त्या मोस्ट ऑफ द समाज सुधारणा तुम्हाला ब्रिटिश करताना दिसतात मग प्रथा बंदी कायदा आहे अठराशे एकोणतीस चा किंवा विधवा पुनर्विवाह कायदा आहे किंवा तुम्ही गुलामगिरी प्रथा विरोधी कायदा तुम्ही विचारात घेऊ शकता सो हे सगळे कायदे त्या कालखंडात ब्रिटिशांनी केले होते पण अठराशे सत्तावन्नला ब्रिटिशांना असं लक्षात आलं की आपण धर्म सुधारणा करायला जातो ह्या लोकांच्या भल्याचं आपण करायला गेलो पण ह्या गोष्टींमुळे आपल्या विरोधात अठराशे सत्तावन्नचा बंड घडलाय म्हणून त्यांनी समाज सुधारणेला रामराम ठोकला पण भारतातल्या काही लोकांना त्या गोष्टीची जाणीव होती की आपल्याला जर आपला धर्म वाचवायचा आहे किंवा आपल्याला जर एम्पा म्हणजे स्वतःला एम्पॉवर करायचं आहे तर धर्म सुधारणा करायलाच पाहिजे आपण म्हणून अठराशे सत्तावन्न नंतर धर्म सुधारणेचं काम हे ब्रिटिशांनी केलं नाही तर तुम्हाला मग महाराष्ट्रातले किंवा भारतातले समाज सुधारक करताना ही गोष्ट तुम्हाला दिसतात त्यापैकी दादोबा पांडुरंग तर खडकरेख होते सो ह्या दोन कन्सेप्ट होत्या वाली एक कन्सेप्ट आणि अठराशे च्या बंडावाले एक कन्सेप्ट आता याच्यामध्ये पण दोन प्रकारचे समाज सुधारक होते एक समाजसुधारक बोलघेवडे होते म्हणजे म्हणजे ते फक्त बोलायचे चांगल्या चांगल्या गोष्टी असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे आणि स्वतःवर करण्याची वेळ आली की पळून जायचे त्यांना आपण बोलघेवडे समाजसुधारक म्हणतो आणि असे काही समाजसुधारक होते की ज्यांनी ते स्वतःला इम्प्लिमेंट केलेलं आहे मग त्यामध्ये विष्णुशास्त्री पंडित नाव ऐकलं असेल तुम्ही नंतरच्या कालखंडामध्ये बोलू आपण त्यांच्याबद्दल महात्मा ज्योतिराव फुले बोले तैसा चाले त्या माणसांनी घर सोडलेल्या समाज सुधारण्यासाठी सो असे दोन प्रकारचे समाज सुधारक तुम्हाला दिसतात मग तरखडकर कशामध्ये मोडतात हे तुम्हाला थोड्या वेळात लक्षात येऊनच जाईल त्यांच्याबद्दल बेसिक माहिती पाहूया आपण जन्म ठिकाण तरखड आहे ऑबियस अडनाव तरखडकर आहे पण त्यांनी अडना स्वतःच अडनाव कधीच वापरलं नाही म्हणून मोस्ट ऑफ द बुक मध्ये तुम्ही त्यांचं नाव दादोबा पांडुरंग पाहाल पण अडनाव त्यांचं वापरलेलं नाहीये त्यांना स्वतःलाच आवडत नव्हतं ते स्वतःचं अडनाव वापरायचं वडिलांचं नाव आणि आईचं नाव मेन्शन केलं कारण ह्याचा कंटेक्ट येणार आहे पुढं बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी जे होते त्यांच्या शाळांमध्ये यांचं शिक्षण झालेलं आहे नंतर एल्फिस्टन स्कूलमध्ये ते सहाय्यक शिक्षक होते नंतर जावरा संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक पण राहिलेले आहेत मी तुम्हाला बाळाशास्त्री जांभेकरच्या वेळेस सांगितलं होतं तुम्हाला ही गोष्ट म्हणजे ही एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवा की ते जे होते अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक होते आणि हे जावरा संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक होते एक्झामच्या दृष्टीनं महत्वपूर्ण नंतरच्या कालखंडामध्ये त्यांची ट्रान्सफर झाली सुरत या ठिकाणी ते मुख्याध्यापक म्हणून सुरत एका सुरतमधल्या एका शाळेवर ते शिकवायला लागले तिथं शिकत असताना तिथले जे सुधारक आहे काही गुजराती सुधारक आणि काही म्हणजे मराठी सुधारक काही गुजराती सुधारक यांना एकत्र आणून त्यांनी एक सभा स्थापन केली ती म्हणजे मानव धर्म सभा ही अतिशय महत्वपूर्ण सभा आहे मित्रांनो कारण मी तर म्हणेल की आता त्यावेळेस हे महाराष्ट्रामध्ये जायचं गुजरात आणि सिंध हा प्रदेश महाराष्ट्रामध्ये जायचा मी तुम्हाला ते पण सांगितलेलं आहे की महाराष्ट्राचे त्या कालखंडात चार पार्ट पडायचे एक म्हणजे सिंधचा पार्ट गुजरातचा पार्ट महाराष्ट्राचा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र आणि खाली तुम्हाला कर्नाटक दिसते मराठवाडा त्या कालखंडात हैदराबाद संस्थानामध्ये होता आणि विदर्भ हा मध्य प्रांताचा भाग होता त्या कालखंडामध्ये किंवा त्याला बेरार वगैरे म्हणायचे सो so, अशा प्रकारे त्या कालखंडात गुजराती लोकांना आणि काही महाराष्ट्रीयन लोकांना त्यांनी एकत्र घेऊन ही संघटना स्थापन केली नावातच उत्तर आहे की धर्मधर्माच्या नावाखाली किंवा धर्मांचे बंधन न पाडता मानव हा मानव हाच आपण काय केलं पाहिजे धर्म मानला पाहिजे म्हणून त्याला नाव होतं मानवधर्म त्यामध्ये त्यांनी एकेश्वर वादावर भर दिला म्हणजे आपल्या इथं हे तेत्तीस कोटी वगैरे देव असतात मग ईश्वर एकच आहे वेगवेगळ्या तुम्हाला अवतारांची पूजा करण्याची काही गरज नाही धर्मजात त्या कालखंडामध्ये सर्व एक आहे त्याला आपण भेदभाव करायला नाही पाहिजे परमेश्वर प्राप्तीसाठी कर्मकांड करण्याची गरज नाहीये फक्त तुम्ही भक्ती करा म्हणजे थोडेसे तुकाराम महाराजांचे विचार तुम्हाला याच्यामध्ये तुकारामेंट मधले सो अशा प्रकारचा सुंदर ही मानव धर्मसभा होती त्यासाठी म्हणजे हा स्वतः इंटलेक्च्युअल माणूस होता दादोबा पांडुरंग करखडकर यांनी एक त्या कालखंडात पुस्तक पण लिहिले आहे धर्मविवेचन धिस इज द इंटेलेक्चुअल बेस ऑफ दॅट सोसायटी ऑर सभा म्हणजे धर्मविवेचन मध्ये मानव धर्म सभेत काय आहे सो ते त्यांनी त्या पुस्तकात लिहिलेलं होतं ते म्हणजे धर्मविवेचन सो ते पुस्तक एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवा ते दादोबांनी लिहिलेलं आहे आणि कशासाठी मानव धर्म सभेसाठी लिहिले अॅक्च्युली ते फार घाबरायचे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करायला त्यांना वाटायचं आहे सगळं व्हायला पाहिजे पण त्यांना असं वाटायचं की माझं नाव नाही आलं पाहिजे या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा उद्या जर लोकांना कळालं ह्याच्याबद्दल तर आपल्याला ते बहिष्कृत करतील म्हणून हे स्वतःचं नाव कधी डिस्क्लोज करत नव्हते म्हणून धर्मविवेचन हा जो ग्रंथ आहे ना हा तुम्हाला दादोबा पांडुरंग तरखडकरांनी जरी लिहिला असला तरी त्याच्यावर तुम्हाला नाव त्यांचं दिसत नाही ते जगदवासी आर्य नावानी हा ग्रंथ त्यांनी लिहिल्याचं तुम्हाला दिसते आहे तर ते जगदवासी आर्य देखील तुम्ही नोट करून ठेवा पुढे येणार आहे त्याचा कंटेक्स्ट परंतु जास्त दिवस काही सभा टिकली नाही दोन वर्ष टिकली याच्यामधला सर्वात महत्वाची जी पर्सनॅलिटी होती दुर्गाराम मेहता हे नंतर तिकडं राजस्थानला त्यांची बदली झालेली आहे दादोबा पांडुरंग तरखडकरांची देखील बदली झालेली आहे बदली होऊन ते त्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात आले मुंबईमध्ये त्या कालखंडात जे एल्फिस्टन्स कॉलेज आहे तिथं त्यांना प्रोफेसर म्हणून जॉब मिळाला त्याच्यामुळे ही संघटना तुम्हाला बंद पडल्याचं दिसतंय त्यानंतर मग आता ते अठराशे शेचाळीस मध्ये बॉम्बेला आलेल्या एल्फिस्टन्स कॉलेजमध्ये तिथं त्यांना नवीन सहकारी मिळाले नवीन विद्यार्थी देखील मिळाले शांत बसणाऱ्यांपैकी तर तडखडकर नव्हते दादोबा सो त्याच्यामुळे मग त्यांनी ज्ञानप्रसारक सभा नावाची सभा तिथं सुरू केली बघा मी याच्या आधी तुम्हाला जेव्हा जगन्नाथ शंकर सेठ आपण थोडी डिटेलमध्ये माहिती पाहू हो। जगन्नाथ शंकर सेठनी तुम्हाला माहित असेल की अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये स्टुडंट लिटरली अँड सायंटिफिक सोसायटी नावाची एक संघटना स्थापन केली होती एल्फिस्टन्स कॉलेजमध्ये ती संघटना स्थापन केली होती त्यामध्ये दादाभाई नवरोजी विश्वनाथ मंडलिक हे नाव मी त्या कालखंडात घेतले होते सो त्याची ही ब्रँच होती ज्ञानप्रसारक सभा लक्षात ठेवा त्या कालखंडात दोन ब्रँचेस होत्या बरं का महाराष्ट्रासाठी वर्क करणारी स्पेशल एक ब्रँच होती ती म्हणजे ज्ञानप्रसारक सभा आणि गुजराती लोकांसाठी किंवा गुजराती हिंदू लोकांसाठी वर्क करणारी एक सभा होती तिचं नाव होतं बुद्धिवर्धक सभा सो ह्या दोन सभा होत्या आता ही जी बुद्धिवर्धक सभा होती ही मुंबईला स्थापन झाली होती नर्मद शंकर दवे या नावाच्या पर्सनॅलिटीने ना ती स्थापन केली होती कर्जनदास मुळजी हे देखील त्याचे मेंबर होते अठराशे एकावन्न मध्ये स्थापन झालेली आहे पण uh, ही गुजराती हिंदू धर्मामध्ये सुधारणा करण्यासाठी होती आणि दुसरी ब्रँच जी होती स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची ती म्हणजे ज्ञानप्रसारक सभा ही अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये मुंबई या ठिकाणी स्थापन झाली होती एल्फिस्टन्स कॉलेजमधले काही विद्यार्थी सोबत घेतले होते दादोबा पांडुरंग तरखडकर हे अध्यक्ष होते त्यांचे सहकारी दादो दादाभाई ते देखील तिथं असिस्टंट प्रोफेसर होते विश्वनाथ मंडलिक देखील एक महत्वाची पर्सनॅलिटी आहे ह्या सगळ्यांनी मिळून त्या कालखंडात न्यायमूर्ती रानडे त्या कालखंडामध्ये विद्यार्थी दशेमध्ये होते हे नंतर त्यामध्ये आलेले आहेत मग हे काय करायचे ज्ञानप्रसारक सभेद्वारे की ह्या विद्यार्थ्यांना एसे कॉम्पिटिशन ठेवायचे आणि सभा सुधारणेचे दे आहे म्हणजे बालविवाह म्हणा विधवा विवाह म्हणा स्पेशली विधवा विवाहावर का यांचा भर प्रचंड होता विधवा विवाहवर सो त्या कालखंडामध्ये ते एसे कॉम्पिटिशन ठेवायचे आणि त्या एसे कॉम्पिटिशनमध्ये मध्ये त्या विद्यार्थ्यांना एसी लिहायला लावायचे आणि त्यांना मोठे मोठे पारितोषिक त्या कालखंडात दिल्या जायचे म्हणजे ज्ञानप्रसारक सभा आणि बुद्धिवर्धक सभेद्वारे सो अशा प्रकारची ही सभा होती याच्यामध्ये राज्यसेवा मेन्स मध्ये एकदा क्वेश्चन विचारलेला आहे आणि तो क्वेश्चन म्हणजे त्या कालखंडामध्ये जेव्हा विचारला आता तुम्हाला नॉलेज मिळालं म्हणून सोफा वाट, सोपा वाटतोय तुम्हाला हा क्वेश्चन परंतु हा त्यावेळेस टफ क्वेश्चन होता बरं का मेन्समध्ये विचारलेला राज्यसेवा मेन्समध्ये विचारलेला की अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये ही सभा अस्तित्वात होती डॉक्टर भाऊदाजी लाड विश्वनाथ मंडलिक गोविंद माडगावकर यांनी या सभेला नावारूपाला आणण्यासाठी खूप कार्य केले न्यायमूर्ती रानडेंनी यांनी या सब संस्थेच्या सभात संशोधनात्मक लेख वाचले ती सभा कोणती आता याच्यामध्ये एकच तुम्हाला लक्षात येऊ शकते की अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुणे सार्वजनिक सभा अठराशे सत्तरची आहे त्याच्यानंतर बुद्धिवर्धक सभा आत्ताच बोललो आपण अठराशे एक्कावन्न मध्ये आहे सभा अठराशे एकोणपन्नास ची आहे आणखी स्थापन नाही झालेली आहे मग अठराशे अठ्ठेचाळीसची एकच आहे ज्ञानप्रसारक सभा मग तुम्हाला त्या प्रकारचं तुम्हाला डिटेलमध्ये नॉलेज पाहिजे आता ज्या अर्थी त्यांनी बुद्धिवर्धक सभा इथं दिलेला आहे म्हणजे याला अनालायसिस म्हणतात भरपूर मुलं काय करतात त्यांना जेव्हा क्वेश्चन अनालायसिस करायला सांगितलं जातंय तेव्हा ते विद्यार्थी काय करतात मार्केटमधून बुक आणतात आणि एखादं काहीतरी एकवीस हजार बावीस हजार पंचवीस हजार पंधरा हजार असं ते कंपायलेशन घेऊन येतात म्हणजे रेडी मटेरियल घेऊन येतात आणि त्यांनी जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे खाली तेच एक्सप्लेनेशन ते तुम्हाला वाचताना दिसतात पण विद्यार्थ्यांना असं नाही करायला पाहिजे स्टँडर्ड स्टडी कशाला म्हणतो आपण तर तुम्ही काय करायला पाहिजे स्वतः आयोगाचे पेपर चेक केले पाहिजे आणि ते एक एक पेपर तुम्ही अॅनालाइज केले पाहिजे आणि त्याचं सोल्युशन तुम्ही पुस्तकात शोधलं पाहिजे त्यामुळे काय होईल तुम्हाला चार गोष्टी जास्त कळतील तुम्ही जेव्हा हा क्वेश्चन पाहाल त्याच्यामध्ये चौथा ऑप्शन जो दिलेला आहे आता बुद्धिवर्धक सभा हा आता तुम्हाला पुणे सार्वजनिक सभा सहसा माहीत असते परममाण सभेबद्दल आपण बोलणारच आहोत किंवा याच्याबद्दल पण आपण बोलणार आहोत ज्ञानप्रसारक बद्दल बोललो पण बुद्धिवर्धक बद्दल कोणत्या पुस्तकात दिलेलंच नाहीये आयोगाने जर क्वेश्चन विचार आता ज्ञानप्रसारक बद्दल पण बुक्समध्ये दिलेलं नव्हतं जास्त पण तरी त्यांनी विचारलंय त्याच्यावर क्वेश्चन मग आता ते बुद्धिवर्धक पण विचारू शकतात मग याचा अनालायसिस करून लगेच एक छोटीशी नोट्स बनवून टाकायची मग यालाच अभ्यास म्हणतात किंवा अनालायटिकल स्टडी म्हणतात सो मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही या काँडचा अभ्यास करायला पाहिजे जेणेकरून तुम्ही म्हणतो ना आपण ते एकाच वर्षात ही एक्झाम निघते फक्त हा ॲप्रोच तुम्हाला माहित असला पाहिजे किंवा तेवढं डिटेल थोडस तुम्हाला नॉलेज तुमच्याकडं असलं पाहिजे पुढे जाऊया परमहंस मंडळी अन्यन्य साधारण महत्व आहे महाराष्ट्रातील पहिली संघटना जिने समाज सुधारणेसाठी प्रयत्न केलेला आहे तिकडे बंगालमध्ये ऑलरेडी ब्राह्मो समा समाज जे आहे किंवा ब्राह्मण सभा जी आहे ती ऑलरेडी स्थापन केलेली आहे तिच्या वेगळ्या ब्रँचेस होत्या पण महाराष्ट्रामध्ये प्रॉपर स्थापन झालेली समाज सुधारणेसाठी ही पहिली संघटना आहे ही गुप्त संघटना होती परमहंस मंडळी कारण खुलेआम असे कामं करणं समाज सुधारण्याचे म्हणजे स्वतःवर बहिष्काराचं तत्व ओळवून घेणं होतं त्या कालखंडात सनातनी लोक फार भयंकर होते त्या कालखंडातले त्यांना असं कोणी जर समाज सुधारणा करताना दिसलं तर ते म्हटलं ना मी तुम्हाला अठराशे शेचाळीस मध्ये जेव्हा बाळशास्त्रींचा मृत्यू झाला तेव्हा या सनातनी लोकांनी टीका केली की के आमच्या शापन मेला येतो सो अशा त्या कालखंडातल्या लोकांना फेस करणं पण अवघड होतं म्हणून ही एक गुप्त संघटना होती परमहंस मंडळी अध्यक्ष लक्षात ठेवा आयोग डायरेक्ट अध्यक्षावर क्वेश्चन विचारते आणि मॅक्झिमम बुक्स मध्ये याचे अध्यक्ष दिलेलेच नाही परमहंस मंडळीबद्दल माहिती दिलेली आहे पण अध्यक्ष कोण होते दिलेले नाही तर अध्यक्ष त्याचे दादोबा पांडुरंग करखडकर नव्हते लक्षात ठेवा रामकृष्ण जयकर होते ज्या दिवशी याची स्थापना झाली त्या दिवशी इयर लक्षात ठेवा अठराशे एकोणपन्नास ज्ञान प्रसारकच अठराशे अठ्ठेचाळीस धर्माचं अठराशे चौरेचाळीस इयर महत्वाचे आहे इथं संस्थापक सदस्य दादोबा पांडुरंग त्यांचे भाऊ आत्माराम पांडुरंग त्यानंतर भिकोबा चव्हाण लक्ष्मण शास्त्री हळबे हे सदस्य आहे उद्देश अतिशय महत्वाचा तीन ते चार वेळेस आतापर्यंत आयोगाने उद्देशावर फक्त क्वेश्चन विचारले सर्व चांगल्या चांगल्या गोष्टी हे त्याचे उद्देश होते फॉर एक्झाम्पल जाती भेदास विरोध पूजेला विरोध पुनर्विवाह घडून आणायचे तिथं विद्वांचे एकेश्वर वाद एकच ईश्वर वगैरे मूर्तीपूजेला विरोध ऑलरेडी बोललेलो आहे स्त्रिया आणि अस्पृश्यांना शिक्षण द्यायचं आहे या सभेद्वारे जे म्हटलं मी तुम्हाला मागे म्हटलं होतं की समाज सुधारणा म्हणजे नेमकं काय की का स्त्रिया आणि अस्पृश्य यांच्या कंडिशन्स मध्ये सुधारणा घडून आणणे आणि धर्म सुधारणा म्हणजे काय तर ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये म्हणजे ही सोशिओ रिलिजियस रिफॉर्म तुम्ही म्हणू शकता याला परमहंस मंडळी सामाजिक सुधारणा ऍज वेल एज धर्म सुधारणा धर्म सुधारणा म्हणजे एकेश्वर वाद मान्य करायचा मूर्तीपूजेला विरोध करायचा वैदिक धर्म जो सांगितलेला आहे तो वैदिक धर्म रिइस्टॅब्लिश करायचा हिंदू धर्मामधल्या ज्या वाईट इव्हिल्स आहेत ते काढून टाकायचे कर्मकांड ज्याला आपण म्हणतो सो ह्या सगळ्या गोष्टींना आपण धर्म सुधारणा म्हणतो मग ही धर्म सुधारणा आणि समाज सुधारणा दोन्ही गोष्टी ऍट अ टाइम करताना दिसते पण लपून छपून मी थोडस तुम्हाला याच्याबद्दल डिटेलमध्ये बोलतो बघा ही संघटना अशी होती की हे गुप्तपणे भेटायचे मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या बाहेर जे अलिबाग वगैरे ठिकाणं आहे अशा ठिकाणी यांचा अड्डा असायचा भेटण्याचा हे सगळेजण भेटायचे मग में ज्याला मेंबर बनायचं आहे म्हणजे ह्या संघटनेची नंतर सदस्य संख्या जवळपास शंभरच्या घरात सॉरी हजारच्या घरात जवळपास गेलेली होती सो so, त्या कालखंडामध्ये हे भेटताना मग त्याच्यामध्ये नवीन सदस्य आला की त्याला एखादी एक ऍक्टिव्हिटी करायला लावायचे ते फॉर एक्झाम्पल अस्पृश्याच्या हाताने बनवलेलं जेवण त्या कालखंडात खावं लागायचं किंवा एखाद्या वेळेस चहा बनवला तर तुम्हाला तो चहा प्राशन करा आता तुम्ही म्हणणार चहा पिणं काय मोठी गोष्ट आहे सो त्या कालखंडात असं होतं समाजामध्ये की ज्यानं चहा पिला तो ब्रिटिश झाला आणि ज्यानं पाव खाल्ला तो ख्रिश्चन झाला सो तुम्हाला मग मुद्दा म्हणून तिथं चहा किंवा पाव दिला जायचे की तुम्ही ते खा म्हणजे तुम्ही मान्य करत नाही या सगळ्या ह्या ज्या कुप्रथा आहे किंवा हे जे गैरसमज आहे त्याला तुम्ही मान्य करत नाही तुमचे व्ह्यू लिबरल आहे उदारमतवादी आहे हे प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला हे सगळं करावं लागत होतं म्हणजे एक मोमेंट आहे की अठराशे त्रेपन्नला राघो भांडारकर म्हणजे थोर समाजसुधारक आहे रागो भांडारकर देखील त्यांना तर त्या कालखंडात पाव खायला लागला होता तर त्यांना जवळपास एक तास लागला होता एक पाव खाण्यासाठी म्हणजे ते त्यांनी तो खाल्ला होता तुम्हाला नॉनव्हेज देखील खावं लागत तुम्हाला वाईन देखील प्यावं लागत होती तिथं गेल्यानंतर करायला लावतील याची गॅरंटीच नव्हती पण ही लोकप्रिय होत चालली होती ह्याच्या साताऱ्यामध्ये ब्रँचेस निघाल्या पुण्यामध्ये ब्रँचेस निघाल्या नगरमध्ये ब्रँचेस निघाल्या दिवसेंदिवस याचा कारभार वाढत चालला होता पण माशी शिंकली माशी शिंकली म्हणजे काय की अठराशे साठ मध्ये ह्या हजारपैकीच एका मेंबरनी पेपरमध्ये छापून टाकली की असे असे कारनामे करतायत हे लोक मग त्याच दिवशी संघटना बंद पडली कारण ह्या सभेमध्ये सगळे म्हणजे आपण असं म्हणू शकतो भेकड लोक होते ते फार घाबरायचे समाजाला बहिष्कृत होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात हे लोक घाबरायचे त्याचं बेस्ट एक्झाम्पल दादवाच आहे आपले दादोबा पांडुरंग तरखडकरांनी परमहंसाधिक ब्रह्मधर्म नावाचा एक ब्राह्मण धर्म नावाचा एक ग्रंथ पण लिहिला म्हणजे कशासाठी इंटेलेक्चुअल आधार की तुम्हाला परमहंस मंडळी थ्रू काय अचीव्ह करायचं आहे ते त्या ग्रंथात दिलेलं होतं आता मग एवढा इंटेलेक्चुअल माणूस संस्थापक सदस्य आहे त्याचा आणि तो स्वतः त्या सभांना येत नव्हता कोणी जर चुकून पाहून घेतलं म्हणून तर आणि स्वतः म्हणजे कुठं असं इन्व्हॉल्वमेंट माझी आहे त्याच्यामध्ये असं कुठंच तो त्या कालखंडात दाखवत नव्हता म्हणजे जो ज्या माणसांनी स्थापना केली तोच त्या कालखंडात येणार नाही तिथं सो म्हणजे ही किती विचित्र गोष्टी आहे मग आता मी तुम्हाला म्हटलं होतं मग असे बोल घेवडे म्हणायचे की बोले तसा चाले म्हणायचे तर घेवडे म्हणायचे पण काहीही असो एक्झामच्या दृष्टीने महत्वाची पर्सनॅलिटी आहे ती लक्षात ठेवा क्वेश्चन पाहू काही परमहंस सभा महाराष्ट्रात स्थापन झाली होती तिच्याबद्दल काय खरे नाही सर्व माणसात कोणताही भेदभाव करू नका आत्ताच पाहिलं आपण ती एक गुप्त संघटना होती यस ख्रिश्चन समाजाचा तिच्यावर प्रभाव होता ख्रिश्चन समाजाचा तिच्यावर प्रभाव नव्हता आणि सभासदांची नावे फुटल्याबरोबर ती बरखास्त झाली हे तर बरोबर आहे चौथं ऑप्शन म्हणजे तिसरं जे आहे ख्रिश्चन समाजाचा तिच्यावर प्रभाव नव्हता हे चुकीचं आहे तिच्यावर ख्रिश्चन धर्माचा प्रभाव होता त्या कालखंडामध्ये जसं ख्रिश्चनिटीमध्ये एकेश्वर वाद आपण ज्याला म्हणतो एकच येशू आहे सो त्या कालखंडामध्ये ख्रिश्चन धर्माचा तिच्यावर प्रभाव असण्याचा आपल्याला दिसते आहे सो त्यामुळं आपण ऑप्शन नंबर तीन मारणार आता त्याच्याबद्दल बद, त्यांच्याबद्दल छोटी मोठी आपण थोडीशी माहिती डिस्कस करूया दादोबांबद्दल ते म्हणजे स्वतःचे नाव आताच पाहिलं होतं आपण जगदवासी आर्य या नावाने ते लिखाण करायचे शिवाय ते भाऊ महाजनांच्या प्रभाकर वर्तमानपत्रात देखील लिखाण करायचे मोरोपंताच्या केकावलीवर त्यांनी एक समीक्षा समीक्षा म्हणजे टीका क्रिटिकल अनालायसिस म्हणतो त्याला नाव त्यांनी त्यांच्या आई आणि वडिलांच्या नावावरून दिलं होतं यशोदा पांडुरंगी म्हणून लक्षात ठेवा म्हटलं होतं सो एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे आणि हा माणूस मराठी व्याकरणाच्या जगतामध्ये फार फेमस आहे मराठी भाषेचे देखील म्हणतात त्याच्या कारणही तसे आहे थोड्या वेळाने आपण डिस्कस करू त्याच्याबद्दल प्रार्थना समाजाच्या स्थापनेत देखील त्यांचा पुढाकार होता याच्याबद्दल ऑलरेडी बोललेलो आहे अठराशे सत्तावनच्या बंडामध्ये नगरचे डेप्युटी कलेक्टर असताना कोणत्या पदावर होते ते डेप्युटी कलेक्टर हे पण आयोगाने एकदा विचारलेलं आहे भिंडा भिल्लांचे बंड दडपले म्हणून त्यांना राव बहादूर ही पदवी मिळाली होती या सर्व गोष्टींबद्दल आपण ऑलरेडी बोललेलो आहे म्हणजे इथं तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे त्यांनी तिथल्या शांततापूर्वक मार्गाने तिथल्या भिल्लांना त्यांनी शस्त्र त्याग करायला लावला होता मराठी भाषेबद्दल जर बोलायचं झालं थोडंसं याच्याबद्दल इन डिटेल बोलतो मी तुमच्याशी पहा मराठी भाषेमध्ये तुम्ही प्रत्यय विभक्ती प्रत्यय ज्याला म्हणतो हे प्रकरण तुम्ही वाचलं असेल हे प्रकरण जे आहे मराठीमध्ये ते इंट्रोड्यूस केलेलं आहे दादोबा पांडुरंग तरखडकरांनी सो त्यांचा त्याच्या मागे फार महत्वाचा वाटा राहिलेला आहे हे संस्कृत अभ्यासक होते पाणिनी म्हणजे कोण होते पाणिनी म्हणजे संस्कृत भाषेचे त्यांना आद्यजनक मानले जाते पाणिनींना फार महत्वाची पर्सनॅलिटी आहे तसं मराठीतले पाणिनी कोण होते सो संस्कृतच्या आधारावर त्यांनी मराठीमध्ये व्याकरणात ह्या डेव्हलपमेंट्स केलेल्या आहेत तुम्ही विभक्ती प्रत्यय ऐकलं असेल म्हणजे प्रथम द्वितीया ते प्रत्यय तुम्हाला माहित असेल सला ते सला नाते नेशी नेही ईशी त्यानंतर परत सला ते सला नाते चतुर्थी ज्याला म्हणतो उनहून चाचीचे तयया तय्या आणि संबोधन जे असते हो ज्याला म्हणतो सो हे त्यांनी त्या कालखंडात डेव्हलप केले मग ह्या विभक्तीचे अर्थ काय होतात कर्ता कशाला म्हणतात कर्म कशाला म्हणतात करण कशाला म्हणतात संप्रदान कशाला म्हणतात अपादान काय असते अधिकरण काय असते ह्या सगळ्या गोष्टी त्या कालखंडामध्ये त्यांनी व्याकरणामध्ये आपल्या ऍड केलेल्या आहेत त्यांच्यामुळं त्या आपल्या व्याकरणात आलेल्या आहेत त्यामुळं मराठी भाषा समजण्यासाठी आणखी तुम्ही असं म्हणू शकता व्याकरण तुम्हाला विस्तृत होताना दिसते संस्कृत आधारावर संस्कृतमध्ये जसं असते ना प्रथमा देवह दैव देवाह ज्यांचं संस्कृत असेल दहावी पर्यंत किंवा बारावीपर्यंत त्यांना हे व्यवस्थित माहीत असेल देवह देऊ देवाह देव देवौ देवा, 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 देवान सो हे जे आहे सो या आधारावर मराठी त्यांनी त्या कालखंडात डेव्हलप केलेली आहे सो षष्टी जे आहे त्याच्यामधला आपण म्हणतो विभक्ती प्रत्यय त्याच्याबद्दल त्यांनी आणखी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे ही सहसा आपल्या व्याकरण त्या पुस्तकात नसते पण कधी कधी मराठीमध्ये ते पिल्लू सोडतात म्हणजे पिल्लू सोडतात म्हणजे असा एखादा क्वेश्चन टाकून ता देतात या आधारावर डिटेलमध्ये जो आपण त्याच बुक्समध्ये नसतो सो हे पण तुम्ही लक्षात ठेवा एक्झामच्या दृष्टीनं त्यांना मराठी भाषेचे किंवा व्याकरणाचे म्हणतात पुढे जाऊया त्यांचे बंधू त्यांच्याबद्दल देखील आपण थोडीशी माहिती पाहू त्यांचं नाव होतं आत्माराम पांडुरंग तरखडकर हे त्यांचे भाऊ होते आत्माराम पांडुरंग तरखडकरांचं म्हणजे ते नेहमी दादोबांसोबत राहिलेले आहे प्रार्थना प्रार्थना समाजाच्या संस्थापने संस्थापक अध्यक्ष फार कमी लोकांना हे माहीत असते की आत्माराम पांडुरंग तरखडकर हे प्रार्थना समाजाचे संस्थापक अध्यक्ष होते प्रार्थना समाजाबद्दल आपण न्यायमूर्ती रानडे जेव्हा पाहणार आहोत समाज सुधारक त्यामध्ये आपण डिटेल बोलू प्रार्थना समाजाबद्दल त्यामध्ये दादोबा पण होते पण अध्यक्ष आत्माराम पांडुरंग तरखडकर होते त्यांना तीन मुली होत्या मित्रांनो ह्यांच्यावर क्वेश्चन आयोग वारंवार विचारताना दिसते एक होती दुर्गा अन्नपूर्णा आणि माणिक हे अकरावी स्टेट बोर्डाच्या पुस्तकात आलेले नाव आहे त्यामध्ये अन्नपूर्णा फार महत्वाची आहे त्यांना तिला आयना पण म्हणायचे सो so, अन्नपूर्णा ही परदेशात जाऊन शिक्षण घेणारी तुम्हाला पहिली महिला किंवा पहिली मुलगी ठरल्याचं तुम्हाला दिसते आहे की जी फॉरेन मध्ये गेली शिक्षणासाठी इंग्लंडला जाऊन तिनं शिक्षण घेतलं होतं आणि ती स्वदेशी परत आली होती आता या अन्नपूर्णाबद्दल आपण थोडस पाहू म्हणजे याच्याबद्दल थोडी माहिती घेऊ जेणेकरून तुम्ही जीवनात परत ह्या पर्सनॅलिटीला कधी विसरणार नाही पहा एक मोमेंट आहे ऑफ द हिस्ट्री तुम्हाला जाऊन ऑफ द रेकॉर्ड तुम्हाला जाऊन सांगतो थोडीशी माहिती रवींद्रनाथ टागोर तुम्हाला कदाचित माहीत असतील रवींद्रनाथ टागोर ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे जे गांधीजीचे सहकारी होते महत्वाची पर्सनॅलिटी आहे बेंगॉली लिटरेचरमध्ये किंवा भारताच्या लिटरेचरमध्ये ते जेव्हा यंग होते त्या कालखंडात तुम्हाला त्यांचा भाऊ माहीत असेल कदाचित सत्येंद्रनाथ टागोर म्हणजे भारतामधून पहिला आयसीएस अधिकारी त्या कालखंडात सत्येंद्र झालेला आहे हा त्यांचा मोठा भाऊ होता सत्येंद्रनाथ टागोर मग आता सत्येंद्रनाथ आयसीएस आहे लंडनला जाऊन त्यांना आयसीएस पास केली मग देवेंद्रनाथ जे आहे त्यांचे वडील रवींद्रनाथाचे आणि सत्येंद्रनाथाचे वडील त्यांनी सांगितलं की तू पण आता कुठं जायला पाहिजे रवींद्रनाथ टागोरांनी तिकडं लंडनला वगैरे जायला पाहिजे किंवा इंग्लंडला जाऊन शिक्षण घ्यायला पाहिजे पण त्या कालखंडात रवींद्रनाथांना इंग्लिश येत नव्हती मग आता इंग्लिश शिकायची कशी ती जी ॲसेंट आहे ब्रिटिश ॲसेंट जी आहे ती मग शिकायची कशी कोण शिकवणार तुला त्या कालखंडात तर मग त्यांना ह्यांच्याबद्दल कळालं म्हणजे तिचं नाव अन्नपूर्णा जरी असलं तर फॉरेनला गेल्यानंतर मग थोडस नाव चेंज होते ना सो अन्नपूर्णा गेट कन्वर्टेड इन टू द सो मग ॲना जवळ पाठवायचं मग त्या कालखंडात त्यांना मुंबईला पाठवण्यात आलं मुंबईला ते जवळपास अॅनाकडून इंग्लिश शिकण्यासाठी दोन ती तीन ते तीन महिने मुंबईमध्ये थांबले आणि तो काळखंड फार महत्वाचा आहे ॲना त्यावेळेस वीस वर्षाची होती आणि रवींद्रनाथ टागोर फक्त सतरा वर्षाचे त्या कालखंडात होते पण दोघांचं प्रेम जुळलं रवींद्रनाथ टागोरांनी इच्छा बोलून दाखवली आत्माराम पांडुरंग तर बद्दल बद्दल तू त्यांच्याकडे की बाबा मला लग्न करायचं आहे सोबत परंतु त्यांचे जे वडील होते देवेंद्रनाथ टागोर यांना ही गोष्ट मान्य नव्हती त्या कालखंडामध्ये म्हणून त्यांनी त्यांचं लग्न रिजेक्ट केलं आणि लगेच त्यांना तिथून दोन तीन महिन्यामध्येच लगेच त्यांना तिथून काढलं आणि लंडनला पाठवलं म्हणजे एकंदरीत आपण म्हणू शकतो त्या कालखंडात प्रेमभंग झाला कोणाचा आपल्या रवींद्रनाथ टागोरांचा तो पहिला झटका होता रवींद्रनाथ टागोरांसाठी थोडेसे डिप्रेशन मध्ये गेले काही कालखंडासाठी दुसरा झटका तिथून पुढे दोनच वर्षामध्ये आनाचं लग्न झालं ते पण आयरिश युवकांसोबत लग्न झालेलं आहे ती पण भारत सोडून मग तिकडं इंग्लंडला चालली गेलेली आहे दुसरा झटका होता तिसरा झटका अतिशय कमी तेहतीसाव्या वर्षी अठराशे एक्क्याण्णव मध्ये तिचा देहांत झालेला आहे मोठा तिसरा झटका रवींद्रनाथासाठी आणि त्यानंतर मात्र नंतर मग ते लिटरेचरच लिहायला लागले म्हणजे तुम्ही एक लक्षात घेऊ शकता ते म्हणतात ना म्हणजे काही काही लोक बोलत असतात त्याच्याबद्दल की तुम्हाला जर काही असं एखादं मोठं साहित्य लिहायचं तुमच्या कलम किंवा पेनामध्ये दर्द पाहिजे तो दर्द त्यांच्याकडे म्हणजे इथून तुम्हाला मिळाल्याचं दिसतंय सो नलिनी नावाचं जे कॅरेक्टर आहे ज्यांच्याबद्दल खूप काही लिहिलेलं आहे रवींद्रनाथ टागोरांनी सो ते नलिनी कॅरेक्टर म्हणजे ही अॅनाच आहे नंतरच्या कालखंडात तुम्हाला दाढी वाढवलेली दिसते रवींद्रनाथांनी त्याच्या मागे देखील ही एक हिस्ट्री आहे कोणाची नलिनीची किंवा अॅनाची सो असू द्या अमृत बाजार पत्रिकेमध्ये छापलेला हा फोटो आहे लक्षात ठेवा त्याच्या खाली एक स्टेटमेंट पण आहे थोडस झूम करून तुम्ही ते पाहू शकता असो आपण पुढे जाऊया आणखी एक क्वेश्चन सभा लयाला गेल्यानंतर तिच्या सभासदांनी अठराशे सदुसष्ट मध्ये रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखाली प्रार्थना समाजाची स्थापना केली आताच पाहिला आत्माराम पांडुरंग तरखडकर मुंबई येथे अठराशे सदुसष्ट मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना परत एकदा कोणी केलेली आहे आत्माराम पांडुरंग तरखडकरांनी केलेली आहे आत्माराम तरखडकर यांची मुलगी अन्नपूर्णा महाराष्ट्रातून विदेशी शिक्षणार्थ जाणारी पहिली महिला ठरली बरोबर आहे रखमाबाई पहिली डॉक्टर होती का पदवी घेणारी औषध क्षेत्रातील नाही पहिली कोण होती आनंदीबाई जोशी म्हणून फक्त अ बरोबर राहिल्याचं आणखी थोडीशी माहिती पाहू ऑफ द रेकॉर्ड जाऊन भास्करराव तरखडकर एका एक्झाम मध्ये यांच्याबद्दल क्वेश्चन आहे भास्कररावांबद्दल म आताच मी काल परवा माझ्या एका मित्राशी बोलत होतो फोनवर तेव्हा मी थोडस डिस्कस केलं इतिहासाबद्दल तर त्यांनी सांगितलं की इतिहास जो आहे लिहिताना नॉर्थ इंडियन लोकांनी तुम्हाला डॉमिनेट केल्याचा दिसतो म्हणजे पहिले समाज सुधारक तर मग नॉर्थ इंडियनच असणार पहिले राष्ट्रप्रेमी किंवा पहिले सगळं असणार ते नॉर्थ इंडियनच लोक असणार पहिले अर्थतज्ञ नॉर्थ इंडियन सो हे सगळं नॉर्थ इंडियन लोकांनी कॅरेक्ट म्हणजे तुम्हाला थोडंसं तुम्हाला क्रेडिट ओढल्याचं दिसते पण असं नव्हतं भास्करराव तरखडकर हा असा पहिला माणूस आहे त्या कालखंडात ब्रिटिशांच्या साम्राज्यवादावर डायरेक्ट टीका केली अठराशे चाळीसच्या दशकामध्ये त्यांच्या सोबत तिला भाऊ महाजन होते भाऊ महाजन कोणते सो त्यांच्या त्या ते प्रभाकर मधून पण ते लिखाण करायचे भास्करराव ते त्यांचे मित्र होते सो ते डायरेक्ट टीका करायचे ब्रिटिशांच्या साम्राज्यवादावर आणि महत्वाचं म्हणजे बॉम्बे गॅझेटमध्ये पण ह्या सर्व टीका छापलेल्या आहेत त्या कालखंडात बाकायदा त्याच्यामुळं हे फार महत्वाचं कॅरेक्टर आहे भास्करराव तर खडकर याच्यावर आयोगात आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारते पण आपल्याला यांच्याबद्दल माहिती नसल्यामुळे आपण एक्झाममध्ये मध्ये यांच्यावरचे क्वेश्चन चुकवतो म्हणून लक्षात ठेवा ठेवाय पर्सनॅलिटी दुसरी आहे रामकृष्ण मंडलिक याच्यावर आयोगाने ऑलरेडी एक दोनदा क्वेश्चन विचारलेले आहे रामकृष्ण मंडलिक हे अर्थतज्ज्ञ होते म्हणजे इवन दादाभाई नवरोजी किंवा न्यायमूर्ती रानडे लोकमान्य टिळक यांच्या खूप वर्ष आधी यांनी सर्वात पहिल्यांदा सिद्धांत मांडला की कशाप्रकारे ब्रिटिश आपला आर्थिक शोषण करतात भारत जे इम्पॉवरिश झालेला आहे तो ब्रिटिशांमुळे झालेला आहे आणि भारतामधून ब्रिटिश आल्यानंतर कशा प्रकारे संपत्तीचं वाहन ब्रिटन मध्ये होते हे या माणसाने सर्वात पहिले दाखवून दिलेलं आहे ते नाव लक्षात ठेवा तुम्ही रामकृष्ण म्हणले सो so, आजचं लेक्चर कसं वाटलं हे तुम्ही आम्हाला नक्की कळवा आणखी दुसरी महत्वाची गोष्ट काही दिवसात आपण विज्ञानाचे लेक्चर सुरू करणार आहोत त्यामध्ये आपण बेसिक लेक्चर तुम्हाला जसं आता प्रोव्हाइड करतो तसं प्रोव्हाइड केलं जाईल आणि जे ऍडव्हान्स लेक्चर असतात ते ऑनलाईन किंवा लाईव्ह तुम्हाला दिल्या जातील पण ते लाईव्ह लेक्चर पाहण्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल सो ते वर जे सबस्क्रिप्शन दिलेलं आहे तुम्हाला तर ते तुम्ही सबस्क्राईब कर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ते लाईव्ह लेक्चर दिसले पाहिजे आय होप की तुम्ही आजचं लेक्चर नक्की एन्जॉय केलं असणार किंवा त्याला नॉलेज एन्जॉयमेंट म्हणतो ते तुम्ही आज नक्की घेतलेलं असणार सो धन्यवाद